ज्याला तुम्ही गायत्री असं म्हणता किंवा यासारख्या इतर अनेक गोष्टी, योगामध्ये आम्ही यांना तंत्रयोग असं म्हणतो. ध्वनींचा शक्तिशाली ध्वनींचा अयोग्य वापर गंभीर समस्या निर्माण करू शकतात. कोणीतरी एका महिलेला कार्यक्रमात घेऊन आले आणि ती माझ्याकडे येण्यापूर्वी जवळजवळ 6 किंवा 7 महिने किंवा जवळजवळ 8 महिन्यांपूर्वी तिने तिचा आवाज गमावला होता. म्हणून मंत्र विशिष्ट काळजी घेऊन उच्चारण गरजेचं आहे. गायत्री मंत्र ही एक शक्तिशाली प्रक्रिया आहे आणि त्याचं स्वरूप अगदी भिन्न आहे. ही प्रक्रिया काही एखाद्याच्या आंतरिक किंवा आध्यात्मिक प्रगती किंवा त्या आयामाच्या दिशेने पूर्णपणे केंद्रित केलेली नाही आहे. त्यात विविध गोष्टींचा समावेश आहे. म्हणून बहुधा प्रत्येक घराघरांमध्ये शिकवलं जात असे, जेणेकरून असे लोक ज्यांना सहजासहजी एकाग्र होता येत नाही त्यांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी एखादी क्रिया, एखादा आधारे, यश आणि जीवनातील इतर पैलूंसाठी. म्हणून गायत्री मंत्र हा आध्यात्मिक, खरोखरच्या गंभीर आध्यात्मिक साधकासाठी नाहीये. हा अधिकतर गृहस्थ जीवनात असलेल्या लोकांसाठी आहे, ज्यांच्यासाठी आध्यात्मिक प्रक्रिया सुद्धा त्यांच्या जीवनाचा आणखीन एक पैलू आहे. ही एक शक्यता आहे जर त्याची योग्यरित्या दीक्षा दिली गेली तर. आम्ही सहसा त्या गोष्टी इथे करत नाही, कारण देवी वगळता इथल्या सर्व आध्यात्मिक प्रक्रिया ह्या विधिरहित आहेत. कोणतीही प्रक्रिया आत्मसात करणं हे जरा अधिक क्लिष्ट आणि सूक्ष्मतर आहे, पण बाह्य प्रक्रियांपेक्षा खूप अधिक विश्वासार्ह आहे. जेव्हा आपण आंतरिक आयाम निर्माण करण्यासाठी बाह्य प्रक्रियांचा वापर करतो तेव्हा आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही यावर स्थान आणि वेळ यांची एक निश्चित मर्यादा पडते. दिवसाचे 24 तास तुम्ही आध्यात्मिकरित्या सक्रिय असू शकणार नाही. जर तुम्ही कार्यकृतीत सहभागी असाल, गायत्री एक चांगला आधार आहे, एक चांगली मदत आहे, पण तो केवळ एक चांगला आधार एवढाच होऊ शकतो. आधाराचा जर विचार केला तर असा आधार मिळवण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत, पण याहूनही महत्वाचं म्हणजे ज्यांना आम्ही इथे दीक्षा दिली आहे आम्ही त्यांना पूर्णपणे वेगळ्याच मार्गाने आधार देतो. ते त्यांना फक्त त्यासाठी विचारावं लागतं आणि ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना मदत मिळेल. आधार देण्याच्या संदर्भात मदत ही शिक्षक आणि स्वयंसेवक किंवा इतर बाबतीत असं नाही, तर ऊर्जेचा आधार आहे. ते जिथे कुठे असतील तिथे उपलब्ध आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याला ते जिथे कुठे असतील तिथे हा आधार उपलब्ध करून देण्याच्या आमच्या क्षमतेमुळे आम्ही आधाराच्या सामान्य विधी प्रस्थापित केल्या नाहीत. बऱ्याच कालावधीसाठी ही देशात केल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय गोष्टींपैकी एक आहे. बराच कालावधी म्हणजे विशेषत गेल्या 1001 वर्षात मला वाटतं की आदि शंकराचार्यांपासून त्यांनी याचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केला, कारण जेव्हा ते आले तेव्हा देशात एक निश्चित अवस्थेची अधोगती झाली होती सर्वसामान्य माणसांची. म्हणून त्यांना असं काहीतरी शिकवायचं होतं जे कमीत कमी कालावधीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. जसे आज आपण ईशा क्रिया ध्यानाचा प्रसार करत आहोत मोठ्या प्रमाणात. गायत्री मंत्र ही एक विशिष्ट प्रक्रिया आहे ज्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे आणि त्याचं स्वरूप लक्षात घेता
पण मी असं म्हणत नाही की ते आज अनुरूप आहे, ते सदा सर्वदा अनुरूप असेल यात शंका नाही. पण सामाजिक आणि रचनात्मक दृष्ट्या तो आजच्या आधुनिक जीवनात ते जसं आहे त्यात जुळत नाही, कारण ते घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींमुळे. आजच्या जगात कारण आज या ग्रहावरच्या जवळपास एक लोकसंख्येचा एक मोठा भाग एकाच ठिकाणी राहत नाही. तुम्ही जरा समजावून घ्या, मागे वळून याकडे पाहावं असं मला वाटतं. 500 वर्षांपूर्वी बहुतेक लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ते त्यांचं संबंध आयुष्य त्याच एका ठिकाणी राहिले, त्याच घरात उठायचे आणि झोपी जायचे, एकही दिवस इतर कुठेही जाऊन न राहता, असं आयुष्य होतं त्या काळी. आज अशी फारच थोडी माणसं आहेत मला वाटतं, माझ्यासारखे लोक. मी जर 2 रात्री एकाच पलंगावर झोपलो तर मला वाटतं हे माझं भाग्यच आहे. तर ते दिवस आता राहिले नाही आहेत, म्हणून विशिष्ट विधी, रीतिरिवाज आणि गोष्टी करण्याचे विशिष्ट मार्ग, त्याचा प्रभाव आणि अनुरूपता आज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मी असं म्हणत नाही आहे की मूलभूत प्रक्रियेचा प्रभाव आणि अनुरूपता संपली आहे, नाही, पण सामाजिक गोष्टींमध्ये बदल झालेला आहे, परिस्थिती बदलल्या आहेत, जे अशा प्रकारच्या प्रक्रियांना फार सोयीस्कर आणि सहाय्यक नाहीत. त्यांना आंतरिक आयामातून आत्मसात करणंच उत्तम आहे. आंतरिक प्रक्रिया कुठेही केल्या जाऊ शकतात. आपण कोणत्या प्रकारच्या वातावरणात आहोत, कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत वावरत आहोत, याने काहीच फरक पडत नाही. तर योग ही 100% आंतरिक क्रिया आहे. ज्याला तुम्ही गायत्री असं म्हणता किंवा यासारख्या इतर अनेक गोष्टी, योगामध्ये आम्ही यांना तंत्रयोग असं म्हणतो. जेव्हा मी तंत्रयोग म्हणतो, आज तंत्राला अतिशय हास्यास्पद अभिव्यक्ती मिळाली आहे, विशेषत पाश्चिमात्य देशांमध्ये. आणि लोक म्हणतात जर तुम्ही तंत्र हा शब्द उच्चारला तर त्यांना वाटतं अनिर्बंध लैंगिक स्वैराचार. नाही, तंत्र म्हणजे फक्त तंत्रज्ञान. अनेक प्रकारची तंत्र आहेत, म्हणून जर तुम्ही असं तंत्रज्ञान वापरत असाल जिथे बाह्य साधन साहित्य समाविष्ट आहे तेव्हा त्याला तंत्र म्हटलं जातं. जर तुम्ही असं तंत्रज्ञान वापरत असाल जिथे बाह्य सामग्रीचा समावेश नाही, ते जर पूर्णपणे आंतरिक प्रक्रिया असेल, तर आपण त्याला योग म्हणतो. जर तुम्हाला तांत्रिक प्रक्रिया निर्माण करायच्या असतील तर आत्ता ह्या क्षणी देवीच्या मंदिरात आरती होतीये हे एक प्रकारचं तंत्र आहे. एक पूजा होतीये ते सुद्धा एक तंत्र आहे. एक अभिषेक केला जातो ते एक तंत्र आहे. हे विशिष्ट प्रभाव निर्माण करणारे वेगवेगळे तंत्र किंवा तंत्रज्ञान आहेत. पण आता जर तुम्हाला तंत्र करायचं असेल तर तुम्हाला देवीची उपस्थिती हवी, म्हणजे अशा खूप मर्यादा आहेत. तंत्र हे तेव्हा उपयोगी पडतं जेव्हा लोक स्वतःहून काहीही करण्यास तयार नसतात, त्यांना ते इतर कोणाकडून किंवा दुसऱ्यांनी करावं अशी त्यांची इच्छा असते. तर ती एक व्यक्ती जी हे सगळं कसं करावं हे शिकलेली आहे, ती व्यक्ती ते इतर प्रत्येकासाठी सोयीस्करपणे करून देते. The danger of tantra is exploitation. पण तंत्राचा एक धोका म्हणजे शोषण. ह्या देशात एक अतिशय विलक्षण तांत्रिक संस्कृती होती. गेल्या 2 पिढ्यांमध्ये आम्ही ती गमावून बसलो, कारण ते अशा प्रकारच्या शोषणाच्या स्थितीत गेलं आणि अतिशय विद्रूप बनलं. आपल्याला वाटलं की ते न करणंच उत्तम. म्हणून शेवटच्या 2 पिढ्यांनी खरोखरच कर्मकांडांची जीवनशैली टाकून दिली, कारण ती खूप शोषण करणारी होती. म्हणून आंतरिक क्रिया, तिची सुरक्षा अशी आहे की कोणीही तिचं शोषण करू शकत नाही. फक्त तुम्हीच आहात. कोणीतरी तुम्हाला प्रेरणा देऊ शकेल, कोणीतरी तुम्हाला दीक्षा देऊ शकेल, कोणीतरी तुम्हाला तुमच्या शक्तिशाली प्रक्रियेत समाविष्ट करू शकेल, एवढंच. तिथे शोषण करण्यास कोणताही वाव नाही. त्याच वेळी सर्व काही निकामी म्हणून टाकून देण्याचीही गरज नाही. जणू काही आंघोळीच्या बादलीसोबत बाळालाही टाकून देणे,
तुम्हाला सर्व काही टाकून देण्याची गरज नाही. तंत्राची काळजीपूर्वक जपणूक करा ते ठीक आहे. तुमच्या डोक्यात असलेली ही मूर्ख संकल्पना तुम्ही खोडून टाकावी असं मला वाटतं की तंत्र म्हणजे लैंगिक स्वैराचार नव्हे. याचा लैंगिकतेशी काहीही संबंध नाही. तंत्राचा संबंध बाह्य साधन सामुग्री वापरून गोष्टी घडवून आणण्याशी आहे, मग ते काहीही असेल. कारण एक योगी आणि एक तांत्रिक दोघेही वैज्ञानिकांसारखे आहेत. गोष्टी कशा घडवून आणायच्या याच विचारात ते असतात. कदाचित ते इतिहासातल्या एका विशिष्ट वेळी किंवा एखाद्या विशिष्ट सामाजिक किंवा नैतिक चौकटीत ते बसू शकले नसतील. बिकॉज ऑफ दॅट दे माइट हॅव गॉटन दिस लेबल. त्यामुळे कदाचित या प्रकारे त्यांचा शिक्कामोर्तब झाला असेल. नाहीतर तंत्राचा लैंगिकतेशी काहीही संबंध नाही. हे तर बाह्य साधन सामुग्रीचा तुमच्या कल्याणासाठी वापर कसा करणं हे शिकण्याबद्दल आहे. फक्त तुमचंच कल्याण नव्हे तर मोठ्या समुदायातील लोकांचंही. तर गायत्री मंत्र अशा आयामाशी संबंधित आहे. त्यात गैर असं काही नाही. एवढंच आहे की आजच्या काळात ती गोष्ट उपयुक्त आहे का. मंत्र एक शक्तिशाली प्रक्रिया आहे, पण त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करणं गरजेचं आहे. योग्यरित्या दीक्षा दिली गेली पाहिजे. ध्वनींचा, शक्तिशाली ध्वनींचा अयोग्य वापर गंभीर समस्या निर्माण करू शकतात. मी अमेरिकेला गेलो होतो आणि कोणीतरी एका महिलेला कार्यक्रमात घेऊन आले. हा एक 7 दिवसांचा कार्यक्रम होता आणि ती माझ्याकडे येण्यापूर्वी जवळजवळ 6 किंवा 7 महिने किंवा जवळजवळ 8 महिन्यांपूर्वी तिने तिचा आवाज गमावला होता. Voice totally gone. ती सगळ्या डॉक्टर्स प्रत्येक एक्सपर्टला भेटली होती तरीही आवाज पुन्हा प्राप्त करू शकली नव्हती. एकही शब्द ती बोलू शकत नव्हती. तोंडातून फक्त हवा बाहेर यायची कोणत्याही आवाजाशिवाय जेव्हा ती बोलण्याचा प्रयत्न करायची. त्यांना तिच्या घशात किंवा इतर कशात काही गैर असं काही आढळलं नाही. सर्व काही व्यवस्थित आहे पण ती बोलू शकत नाही. तर साहजिकच जेव्हा काही नसेल तर ते म्हणतील कदाचित तिथे एक पॉलिप आहे, कदाचित ते हे, कदाचित तिथे ते, कदाचित तुम्हाला कळतंय सर्व प्रकारचे कॉर्टिसॉन आणि हे आणि ते आणि कोणीतरी शस्त्रक्रिया सुचवतं. जर काहीच सापडलं नाही तर त्यांना उघडून बघायचं असतं. तर त्यांनी तिला माझ्याकडे आणलं आणि मी तिच्याकडे पाहिलं आणि मग मी तिला विचारलं, तुम्ही काही साधना वगैरे केली आहे का, कोणती तरी आध्यात्मिक प्रक्रिया, तुम्ही कोणते मंत्र म्हटले का. ती म्हणाली नाही. मग मी म्हणालो ठीक आहे, तुम्ही कार्यक्रमात बसा बघूया. मग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस ती अस्वस्थ होत होती कारण तिचा आवाज अद्यापही परत आला नाही आणि मी तिच्या कंठाबद्दल एक शब्दही बोललो नाही. तर 4th दिवशी ती खूप अस्वस्थ झाली. मग ती पुन्हा आली आणि मी तिला पुन्हा विचारलं, तुम्ही काही मंत्र जप केला का. जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा मला वाटलं की तिने काहीतरी केलेलं असावं. जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं मला अगदी हे स्पष्टपणे दिसलं की तिने काहीतरी केलंय. ती म्हणाली नाही. मग मी विचारलं की तुम्ही काही मंत्राच्या प्रभावाखाली आला आहात का. तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी गेला होतात जिथे ते शक्तिशाली मंत्राचा जप करत होते आणि तुम्ही त्यांच्या प्रभावाखाली आलात. ती म्हणाली नाही. शेवटच्या दिवशी ती खूप अस्वस्थ आहे. मग मी तिला पुन्हा भेटलो आणि मी म्हणालो, पहा तुम्ही काहीतरी केलं असावं किंवा तुम्ही काही मंत्राच्या प्रभावाखाली आला आहात. तुम्ही गेलं वर्ष 1.5 वर्ष काय काय केलं मला सांगा. तुम्ही कुठे कुठे गेला होतात. मग ती म्हणाली, साहजिकच तिने लिहिलं कारण ती बोलू शकत नव्हती. ती म्हणाली, तिने गायत्री मंत्र जप केला. ओ, मी म्हणालो तुम्ही गायत्री कुठे शिकला. ती म्हटली, मी भारतात गेले होते तेव्हा शिकला. मी एक CD खरेदी केली जेव्हा मी कामासाठी जायची. तुम्हाला माहिती आहे अटलांटा शहराचं ट्रॅफिकच असं आहे की तिला कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 2.5 तास लागतात आणि जेव्हा ती ट्रॅफिकमध्ये अडकली असायची ती अशा प्रकारे गायत्री मंत्र जप करायची आणि ट्रॅफिक सुटल्यावर जेव्हा ती वाहन चालवताना ती गायत्रीला एकटी सोडायची. जेव्हा तिच्याकडे वेळ असेल तेव्हा ती त्याचा जप करायची. तुम्हाला माहिती आहे ती एक अमेरिकन व्यक्ती आहे. तुम्हाला माहिती आहे ती मंत्राचा उच्चार कसा करेल. आपल्याला माहित नाही की ती CDच आधी चुकीची असू शकते आणि त्यावर ती अमेरिकन संस्कृत शब्द तिला सहजासहजी जमणार नाहीत. नाही, मी अमेरिकेबद्दल भाष्य करत नाहीये. जर तुम्ही कोणतीही भारतीय स्थानिक भाषा बोलत नसाल तर संस्कृत उच्चार खूप कठीण होतो. तर मग मला कळलं की तिने काहीतरी केलंय. चुकीच्या पद्धतीने गायत्री मंत्र जप केलाय. मी म्हणालो, पहा 3 महिने जर तुम्ही भारतात आलात आणि आमच्या सोबत राहिलात आम्ही एक प्रयत्न करून बघू. कोणतीही हमी देऊ शकणार नाही पण एक प्रयत्न करून बघू. आणि ती मग इथे भारतात आली आणि आम्ही तिला खूप साऱ्या प्रक्रियांमध्ये ठेवलं. 3 महिन्यात तिने तिचा जवळजवळ 70% आवाज परत मिळवला. अजूनही 30% आला नव्हता. म्हणजे
30% नाही, याचा अर्थ मी पहिल्यांदा तिला बोलण्याचा प्रयत्न करू नका असं सांगितलं. एका दिवसात जास्तीत जास्त 1 तास तुम्ही बोलू शकता, उर्वरित वेळेत बोलायचं नाही. हळूहळू तिच्यात सुधारणा झाली. तरीही ती जेव्हा भावनिकरित्या उत्साही व्हायची तेव्हा तिचा आवाज निघून जाई. जर तिला थोडं भावनिक उत्तेजन मिळालं तर आवाज निघून जाई. अंदाजे 1 वर्षाच्या कालावधीत ती जवळपास 90% बरी झाली. पण तरीही तिला आढळलं जर तिला राग आला तर तिचा आवाज निघून जाई. मी म्हणालो, ते चांगलंय, ते तसंच राहू दे. जेव्हा जेव्हा तुम्ही रागवता तेव्हा किमान तुम्ही तुमचा आवाज गमवावा. तुम्ही किमान वाईट गोष्टी बोलणार नाही. तर साधारण 3-3.5 वर्षात ती जवळजवळ 100% बरी झाली. फक्त काही क्वचित क्षणी ते निघून जाई, पण साधारणतः 3-3.5 वर्षांच्या साधनेने ती जवळपास 99% बरी झाली. म्हणून मंत्र विशिष्ट काळजी घेऊन उच्चारणं गरजेचं आहे, योग्य सूचना आणि मार्गदर्शनाखाली.